हाय, हॅलो, नमस्कार. मोक्षदास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत मुलांना. मुलांची फरमायशी चालू असणार आता सध्या, तर त्यासाठी मी ठेल्यावरचे जे पाणीपुरी असतात त्या खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी हेल्दी पाणीपुरी खाऊयात. पाणीपुरी म्हटलं की मैत्रिणींना टेन्शन येतं, बापरे सर्वच पाणीपुरी फुगतील नाही फुगतील ह्याची चिंता असते. तर ही चिंता सोडा आणि माझ्या पद्धतीनं पाणीपुरी बनवा. कोठेही स्किप करू नका, रेसिपी पूर्णतः पहा. इथं पहा, सगळ्याच पाणीपुरी व्यवस्थितरित्या फुगलेले आहेत. पुऱ्यांचा खणखणीत आवाज पाहून तुम्हाला कळालंच असेल की पाणीपुरी किती सुंदर झालेली आहे. ह्या पाणीपुरी आम्ही गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत. इथं मी सोडा, बेकिंग पावडर किंवा मोहन ह्या पद्धतीचा कुठलाही वापर केलेला नाही. एकदम साधी सरळ अगदी सोपी पाणीपुरी आहे. आणि माझी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा, लाईक आणि सबस्क्राईब करा. मी जे इथं साहित्य बनवलेलं आहे ते रगडा, चिंच गुळाचं पाणी, तिखट पाणी, शेव, हे सर्व साहित्य जे पाणीपुरीसाठी लागतं ते मी घरीच बनवलेलं आहे. चला तर मैत्रिणींनो, मग ठेल्यासारखी पाणीपुरी घरच्या घरी एका तासाच्या आत बनवू. एक वाटी घेतलेली आहे, गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. आता हे गव्हाचं पीठ मी ह्या वाटीने मोजून घेणार आहे. तुमच्याकडे जी वाटी किंवा कप असेल त्याने मोजून घ्या. इथं पहा, मी वाटीला थोडंसं कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक रवा घेतलेला आहे. साधारणतः 4 चमचे बारीक रवा होईल माझ्या हातातल्या चमच्याने. 2 मठ्ठे बटाटे आहेत. आता हे वटाणे आहेत पहा, पांढरे. हे वटाणे रगड्यासाठी वापरतात. तर यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कुकरला लावलेलं आहे. तर आता आपण कणिक मळूयात. आता इथं मी अर्धी वाटी थोडंसं वर पाणी घेतलं होतं आणि कणिक घट्ट अशी तिमून घेतलेली आहे. आता ही घट्ट कणिक आपण कपड्यामध्ये गुंडाळून अर्धा तास ठेवणार आहोत. इथं चिंच, गूळ आणि खजूर यांचं प्रमाण मी समसमान घेतलेलं आहे आणि शिजायला ठेवलेलं आहे. बटाटे शिजलेले आहेत, यामध्ये हळद घातले, मीठ घातले, हिरव्या मिरच्याचे तुकडे घातलेत आणि मॅशरनी मी मॅश करून घेत आहे. पहा, आपलं जे बटाट्याचं मॅशर आहे त्या मॅशरनीच मी मऊ केलेले आहेत. आता इथं मी आमचूर पावडर अर्धा चमचा घातले, थोडंसं काळं मीठ घातले, धण्याजिरेची पूड पण घातलेली आहे, ते स्किप झाले. आता आपलं शिजून थंड झालेला जो चिंचेचा कोळ आहे तो चिंचेचा कोळ मी चाळणीने गाळून घेत आहे, कारण गाळल्यानंतर एक जीव असा रस तयार होतो. तुम्ही इथं शिजवू पण शकता, शिजवल्यानंतर थोडीशी घट्ट होईल. अर्धा तास झालेला आहे, आपण कणिक घेऊयात. आता कणकेचा गोळा करून प्रथम मी चपाती लाटल्यासारखं लाटून घेणार आहे. पोळपाटाला मी आणि वेलण्याला दोन्हीलाही मी तेल लावलेलं आहे. इथं पहा, एक टोपण आहे डब्याचं, पुरीच्या आकाराचं आहे, पाणीपुरीच्या. तेच मी नेहमी पुऱ्या करण्यासाठी वापरते. इथं मी त्याचे गोल गोल आकारात मी कापून घेतलेले आहे चपातीला शेपमध्ये. गॅसवर कढई ठेवलेली आहे. इथं पहा, मी अशा प्रकारे एकदाच करून ठेवलेल्या आहेत पुऱ्या, पण त्यावर ओला कपडा झाकलेला होता. तुम्ही तिथं ओला कपडा झाका, जर पुऱ्या वाळल्या तर त्या फुगत नाही आहेत. तेल गरम झालेलं आहे. आता ह्या गरम तेलामध्ये मी एक एक करत पुरी सोडत आहे आणि मी झाऱ्याने थोडं थोडं मी त्या पुरीला दाबत आहे. जसं जसं मी पुरीला दाबते त्याप्रमाणे पुरी फुगत आहे. पहा, इथं पाहू शकता मी आत्ता टाकलेली पुरीला कसं दाबत आहे. हलक्या हाताने आपल्याला फक्त बडवायचं आहे पुरीच्या वरच्या बाजूला. इथं पाहू शकता किती टम फुगलेल्या आहेत माझ्या सर्व पुऱ्या. छानपैकी आता खुसखुशीत तळलेल्या आहेत, आपण दोन्ही बाजूंनी काढून घेऊयात. अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 इंचाचं आलं आहे, 7-8 हिरव्या मिरच्या, 1 वाटीभर कोथिंबीर आहे आणि त्याच वाटीने मी अर्धा वाटी पुदिना घेतलेला आहे. एक बर्फाचा खडा आणि काळं मीठ टाकलेलं आहे. बर्फाचा खडा यासाठी टाकलेला आहे, आपण ज्यावेळेस वाटण वाटतो त्यावेळेस पुदिन्याचा कलर काळा पडतो उष्णतेमुळं, म्हणून मी तिथं बर्फ टाकलेला आहे. ही ट्रिक आहे पहा. आता यामध्ये मी 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा धणेजिरे पावडर, काळं मीठ, हिंग आणि काळी मिरी हे सर्व साहित्य आपण गाळलेल्या हिरव्या पाण्यामध्ये
टाकलेलं आहे, मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी आपण तयार करून घेऊयात. इथं मी लाल मडक्यामध्ये ठेवलेलं आहे पाणी, कारण हे पाणी जर आपण व्यवस्थित मिक्स करून मसाला वगैरे ठेवलेलं आहे तर थंड होतं काही काळाने, म्हणून मी मडक्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि त्याची चव पण खूप सुंदर लागते, मातीची व्यक्ती गंध येतो ठेल्यासारखा, त्यामुळं मी इथं छोटं माझ्याकडं होतं त्यामुळं मी ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं त्याप्रमाणे पाणी इथं बनवू शकता. तिखटचं प्रमाण तुम्हाला जर तिखट कमी लागत असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या इथं कमी घालू शकता. टेस्ट करून पाहत आहे, पहा मी छान झालेलं आहे. थोडंफार जर कमी पडत असेल तर तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता.